स्पेशियल वापरण्याचा ट्रेंड सध्या जोर धरू लागेल, पण योग्य पद्धतीचा अवलंब न केल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. बर्फ उष्णतेपासून आराम देतो, परंतु त्याचे काही तोटे देखील आहेत. तज्ज्ञांच्या मते बर्फाचे तुकडे त्वचेवर जास्त वेळ घासल्यास त्वचेवर कोरडेपणा येऊ लागतो. एवढेच नाही तर त्वचेवर बर्फ घासल्याने छिद्रांचेही मोठे नुकसान होते. ज्या लोकांना उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी त्वचेवर बर्फ चोळण्याची सवय असते, त्यांना पुरळ किंवा खाज येण्याची समस्या उद्भवते. तज्ज्ञांचे असे मत आहे की असे केल्याने लालसरपणा येतो. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी उष्णतेमध्ये बाहेर येऊ नये आणि त्वचेवर बर्फ अजिबात चोळू नये. तज्ज्ञांच्या मते या चुकीमुळे डोकेदुखी होऊ शकते. बर्फाने चेहऱ्याची काळजी घ्यायची असेल तर त्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करा. त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी टोमॅटोच्या रसामध्ये बर्फ टाका. फक्त 1 मिनिट चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर फेकून द्या. पण या टिप्स फॉलो करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.